नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8 विषय भूगोल पाठ क्रमांक 1 स्थानिक वेळ प्रमाणवेळ। मुद्दा आहे भारतीय प्रमाणवेळ। मुलांनो, आता आपण भारतीय प्रमाणवेळ कशी ठरवली जाते याची माहिती घेणार आहोत। मुलांना रेखावृत्तीय दृष्ट्या विचार करता भारताचे स्थान हे ग्रीनिच मोर रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे। भारताची प्रमाणवेळ उत्तर देशातील अलाहाबाद येथील मिर्झापूर शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते। या वृत्तांची स्थानिक वेळ भारताची प्रमाणवेळ म्हणून निवडली गेली आहे। या रेखावृत्तावर सूर्य मध्य स्थितीत आला म्हणजे भारतात दुपारचे 12 वाजले असे मानले जाते। 82:30 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा अधिक फरक पडत नाही। मुलांनो, सांगा पाहू, तुम्हाला जे नकाशा समोरील दिसत आहे तो भारताचे ते भारताचे स्थान व विस्तार दर्शविणारा नकाशा आहे। त्याचे मूळ त्यांचे तुम्ही बारकाईने निरीक्षण करून उत्तरे द्या। प्रश्न 1, भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता 1° फरकाने नकाशावर एकूण किती रेखावृत्ते काढता येतील? तर नकाशावर एकूण 29 रेखावृत्ते काढता येतील। पुढील प्रश्न आहे, 2 लगतच्या 1° अंतरावरील रेखावृत्तांमधील किती मिनिटांचा फरक असतो? तर त्यामध्ये 4 मिनिटांचा फरक असतो। मिर्झापूर येथील रेखावृत्तांचे अंशात्मक मूल्य किती आहे? मिर्झापूर येथील रेखावृत्तांचे अंशात्मक मूल्य 82:30 पूर्व इतके आहे। 82:30 पूर्व रेखावृत्ता प्रमाण वेळेनुसार सकाळचे 8 वाजले असतात जम्मू, मैसूर, जमशेदपूर, गुवाहाटी येथील लोकांच्या घड्याळात किती वाजले असतील? तर त्या ठिकाणी सर्वांच्या घड्याळामध्ये 8 वाजले असतील। या सर्व ठिकाणांदरम्यानचे अंतर अधिक असूनही प्रमाणवेळ का बदलत नाही? कारण या सर्व ठिकाणांदरम्यानचे अंतर अधिक असले तरी प्रमाणवेळ ही संपूर्ण देशभर एकच मानली जाते। जागतिक प्रमाणवेळ, इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरात वरून 0° मूळ रेखावृत्त गेले आहे। जागतिक व्यवहारातील जागतिक प्रमाणवेळ म्हणून ग्रीनिच येथील स्थानिक वेळ ग्रीनिच मीन टाईम विचारात घेतला जातो। इतर देशांच्या प्रमाणे वेळातील फरक ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो। भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच येथील प्रमाणवेळेपेक्षा 5:30 पुढे आहे। ग्रीनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतात रात्रीचे 10:30 असतील। उदाहरणार्थ, मग यावरून तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला जी मी प्रश्न काढले आहेत ते ह्या व्हिडिओशी रिलेटेड आहेत, ते तुम्ही लिहा। धन्यवाद।